पद्मशाली युवक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्री मार्कंडेय मंदिरात पार पडली. यात सन 2024-25 सालासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 21 जुलै 2024 रोजी पद्मशाली युवक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री मार्कंडेय मंदिर इथं मावळते अध्यक्ष तुषार जक्का यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सन 2024-2025 सालासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना बुधवारी श्री मार्कंडेय मंदिर इथं अशोक इंदापुरे, पांडुरंग दिड्डी, गिरीश कोटा, रवींद्र गड्डम, राकेश पुंजाल, तुषार जक्का आणि योगेश मार्गम यांच्या हस्ते पदभार देण्यात आला. प्रेसिडेंट नागेश बोमड्याल, अध्यक्ष शेखर कटकम, सरचिटणीस विजय निली, कार्याध्यक्ष नागेश बंडी, खजिनदार अविनाश शंकू, सहखजिनदार श्रीनिवास दासरी, संदीप श्रीचिप्पा, उपाध्यक्ष साईनाथ मुनगा पाटील, जगदीश वासम, श्याम आडम, शुभम एकलदेवी, श्रीकांत कमटम, लोकेश नंदाल, अंबादास जल्ला, नागेश मॅकल, हरिप्रसाद चरकुपल्ली, बाळकृष्ण इप्पाकायल, निलेश मच्छा, अनिल कर्ली, गणेश वडलाकोंडा, सागर इप्पलपल्ली, गोविंद राजूल, राम कुरापटी, हरिकृष्ण बिरकुल, सहसचिव मंगेश फलमारी, नागार्जुन चिलवेरी, नरेश आकेन, नवनीत कोंगारी, धनंजय गज्जम, सुनील मच्छा, अनिल गाजेंगी, प्रदीप चन्ना, शेखर संगा, प्रसिद्धी प्रमुख अंबादास कुडक्याल, सहप्रसिद्धी प्रमुख महेश येमुल, श्रीनिवास गुंडेटी, मिरवणूक प्रमुख साईनाथ यनगंदुल, सहमिरवणूक प्रमुख गोपाळ बंडी, संतोष क्यातम या नूतन कार्यकारिणीची निवड यावेळी करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीनं संघटनेच्या कार्याला पुढे नेण्याचं आश्वासन यावेळी दिलं. या बैठकीत संघटनेच्या विविध उपक्रमांची आणि आगामी योजनांची चर्चा करण्यात आली. पद्मशाली युवक संघटना नेहमीच समाजसेवेसाठी तत्पर राहिली आहे आणि यावर्षी देखील त्यांनी आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याकरता सरकारदरबारे आपल्याला जी काही मदत लागेल ती संपूर्ण मदत मिळवून देण्यासाठी मी आपल्या सोबत आहे. आपल्या समाजाला कोणीही अडवणूक करून फसवणूक करणार नाही, त्यांची आर्थिक शोषण होणार नाही. आपल्या लोकांमध्ये सावकारीचा त्रास आहे, आपल्या लोकांमध्ये दारूचं व्यसन आहे. या सगळ्यासाठी युवक संघटनेनं पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे, कारण युवकांची शक्ती ही फार मोठी आहे. आपल्याला जर का बघायचं असेल तर स्वामी विवेकानंदाचं चरित्र आपण जर का वाचलं आपल्या लक्षात येईल. एकट्या माणसांनी युवकांना प्रेरणा देण्यासाठी काम केलेलं आहे, त्यांना आपण जरूर वाचावं. आपल्या समाजातील गरिबांना न्याय देण्याचं काम युवक संघटनेनं करावं. आपली युवक संघटना बळकट करा, विद्यार्थी संघटना बळकट करा, महिला संघटना बळकट करा. आम्ही संख्येने 4 लाख आहे, पण आमची संघटना अतिशय कमकुवत आहे. विद्यार्थ्याच्या प्रश्नावरती मी ज्यावेळेला सरकार दरबारी येतो, मला फोन करून काही जणांना सांगावं लागतं, चला आपण जाऊया. तुषार आपण गेलो, राकेश आपण गेलो. माझं तुम्हाला विनंती आहे, आठवड्यातून एक दिवस ठरवा, ह्या दिवशी या ऑफिसला द्यायचं, ह्या दिवशी ऑफिसला द्यायचं. सरकारच्या इतक्या योजना आहेत, त्या योजनांची माहिती आपल्या लोकांपर्यंत नेऊन पोचवा. येतं भांडण करा, पद मिळवा, पण त्या पदाचा उपयोग करा. पदासाठी आपल्या पद्मशाली नाते पद्मशालीच्या समाजासाठी वापर करा. तुम्ही जास्त काय काम करत नाही, मला वाटतं दरवर्षी युवा म्हणजे सामुदायिक युवा आणि SSC व्याख्यानमाला हे दोनच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात, त्याच्यावेळी दुसरा कार्यक्रम होत नाही. त्यासाठी तुम्ही आता नवीन आलेले अध्यक्ष हुशार आहेत आणि कार्यक्षम आहेत, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने यंदा वर्षी पद्मशाला आणायला पाहिजे. विद्यमान अध्यक्ष शेखर कटकम तर अध्यक्ष फार तुम्हाला चांगला भेटलेला आहे, त्यांनी वर्षभर काम करताय. सर्व त्यांच्याबरोबर तुम्ही खांद्याला खांद्या लावून तुम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीमागे राहावे अशी विनंती करतो. काही अडचण असलं तर आम्हाला सांगा, माझे अध्यक्ष तुम्हाला वेळच्या वेळी तुम्हाला मार्गदर्शन करू, आम्ही तुमचं वर्षभर तुमच्या कामामध्ये. आम्ही नूतन पदाधिकारी सर्वांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आलेले, तसेच पद्मशाली युवक संघटना माजी पदाधिकारी करून मी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. पुढे चांगलं काम करावे एवढीच मी माझी विनंती.